या बातमीचे प्रायोजक शीतल अकॅडमी, भारतातील नंबर वन ची इंग्रजी भाषा शिकवणारी संस्था। आजच आपल्यासह आपल्या मुलांचाही प्रवेश निश्चित करा। आणि आता सर्वात महत्वाची बातमी आहे ती औरंगाबाद जिल्ह्यातून। खासदार इम्तियाज जलील हरवलेत आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी शोध लावण्यासाठी निवेदन देखील दाखल केलेत। निवडून आल्यापासून एकदाही वैजापूरला नाही। समस्यांकडे लोकप्रतिनिधींचं होत असलेलं दुर्लक्ष आणि औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे MIMचे खासदार इम्तियाज जलील कुठे हरवले त्यांचा शोध लावण्याचे अनोखे पत्र शहरातील सामाजिक कार्यकर्ते रियाजुद्दीन शेख यांनी तालुका प्रशासनाला सोमवारी दिलंय। जिल्ह्याचे खासदार असलेल्या इम्तियाज जलील यांनी 7 महिन्याच्या कार्यकाळात एकदाही वैजापूर तालुक्यातील नागरी समस्या तसेच इतर प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी सवडच मिळत नाही। जिल्ह्याचे खासदार पद भूषवताना त्यांना मतदारसंघातील ग्रामीण परिसराचा पूर्णपणे विसर पडला आहे। ते केवळ औरंगाबाद शहरातील नागरी समस्या सोडवण्यासाठी तत्परता दाखवत असल्याचा आरोप या पत्रात रियाजुद्दीन शेख यांनी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर केला। गोदावरी नदीला आलेला महापूर तसेच अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात शेतपिकांचे नुकसान झाले असताना खासदारांनी या भागातील शेतकऱ्यांची भेट घेऊन दिलासा देण्याची भूमिका त्यांनी घेतली नाही। मतदारसंघातील ग्रामीण भागाकडे ते कानाडोळा का करीत आहेत याचे कोडे आम्हाला समजत नाही। इतर पक्षांचे लोकप्रतिनिधी नेते पायाला भिंगरी बांधून शेतकऱ्यांच्या बांधावर पीक नुकसानीची पाहणी करत आहे, मात्र खासदार औरंगाबाद शहराबाहेर पडण्यासाठी तयारच नसल्याचं या पत्रात रियाजुद्दीन शेख यांनी नमूद केलंय। आता तरी त्यांनी ग्रामीण भागात पाहणी करून न्याय द्यावा अशी मागणी देखील ते करत आहेत। खासदारांना तर संपर्कही होत नाही। लोकसभा निवडणुकीत वैजापूर विधानसभा मतदारसंघातून MIMचे खासदार इम्तियाज जलील यांना 34,000 मतदान मिळेल मतदारसंघातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी या भागाचा दौरा करावा, नागरिकांशी संवाद साधावा यासाठी अनेकदा त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रतिसाद न मिळाल्यानं सरकारी प्रशासकीय कार्यालयामार्फत जलील यांना पत्र धाडण्याची भूमिका घेतल्याची रियाजुद्दीन शेख यांनी सांगितलं। आता सध्या प्रलंबित समस्या कुठल्या आहेत त्यावरती एक नजर टाकूया। राष्ट्रीय महामार्ग 752 काम 9 महिन्यांपासून रखडले आहेत। या रस्त्यावर वाटचाल करणं अवघड आहे। उपजिल्हा शासकीय रुग्णालयाची रुग्णसेवा विस्कळीत झाली आहे। वैद्यकीय अधिकारी औषधींचा तुटवडा कायमस्वरूपी येत असल्यानं त्याचा फटका गरिबांना बसत आहे। नागपूर मुंबई महामार्गासारखा महामार्ग खड्ड्यांनी व्यापला आहेत। रस्त्याचा लासू स्टेशन ते वैजापूरपर्यंत रस्ता हा खड्डेमय झाला आहे। त्याकडेही आता लक्ष द्यावं जेणेकरून सामान्यांच्या समस्या कायमच्या दूर होतील। ब्युरो रिपोर्ट, बिंदास मीडिया, वैजापूर, औरंगाबाद।